एक पक्ष तर मिस कॉल वर चालतो आणि जगामध्ये मोठा हा पक्ष आहे असंही आपली पाठ आपल्याला ठोकताना आपण पाहतो आहे। तिथल्या मतदाराचं कौल आम्हाला माहिती आहे। आम्ही सांगितलं की त्याच दिवशी सांगितलं की 70,000 मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल। एक पक्ष तर मिस कॉल वर चालतो आणि जगामध्ये मोठा हा पक्ष आहे असंही आपली पाठ आपल्याला ठोकताना आपण पाहतो आहे। पण त्यांना कधी लोकशाही मान्य नव्हती हेही आपल्याला पाहायला मिळत आहे। राहिलं गांधी परिवाराला परिवारवाद म्हणून वारंवार हिनवलं जात आहे। जे समर्पण गांधी परिवाराचं या देशाच्या प्रती राहिलेलं आहे आणि ते अनेकदा कृतीमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आपल्या लक्षात असेल की UPA च्या पहिल्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात सरकार आलं, पण त्यावेळेस विरोधकांनी एक विदेशी नागरिक या देशाची प्रधानमंत्री होऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक लोकशाहीला काळीमा फासणारा, जी कारण की ती या देशाची सून होती, ती निवडून आलेली होती, पण लोकशाहीला काळीमा फासणारी मानसिकता ठेवणारी विरोधक त्यावेळेस ते आम्ही पाहिलेत आणि त्यांच्याही भावना लक्षात घेऊन एवढ्या मोठ्या पदाला त्याग करणारी भूमिका सुद्धा त्या काळात सोनिया गांधींनी घेतलेली होती। आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराची जेवढी काही परीक्षा या विरोधकांनी पाहिली त्याच्यात गांधी परिवार नेहमी पास झालेला आहे। आणि म्हणून गांधी परिवाराची तुलना हे बाकी जे करायला निघतात त्यांनी कधीही ती तुलना करू नये। गांधी परिवार हा सर्वस्वी या देशाला अर्पण झालेला परिवार आहे हे त्यांच्या कृतीमधून सातत्यानं त्यांनी दाखवलेलं आहे। हे बघा, निवडणुका पोटनिवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजेत। महाराष्ट्रामधली ही चौथी आता पोटनिवडणूक आहे, पण बाकी तीन निवडणुकीमध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही। BCCIचं जे काही निवडणुकीची प्रक्रिया जे सुरू झाली आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आपण चित्र पाहतो आहे, एकीकडे भारतीय जनता पार्टी देशामध्ये बसून महाराष्ट्रातही सत्तेमध्ये बसून ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या, एकीकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि वाताहत झालेली महाराष्ट्रामध्ये असतानाही ज्या पद्धतीनं BCCIमध्ये जी काही निवडणुकीची प्रक्रिया देश बघतो आहे, जनता बघते आहे, हे काही लपलेलं नाही। आणि एकाच दिवशी दोन नेत्यांनी या पद्धतीचं वक्तव्य आणावं बिनविरोधचं, तर कुठेतरी BCCIचं राजकारण लपलेलं तर नाही आहे असाही प्रश्न जनतेच्या मनात आता निर्माण व्हायला लागलेला आहे। निवडणूक बिनविरोध झाली तर आम्हाला त्याचा कुठलाही विरोध करायचं कारण मी आम्हाला ते काही कोणाला आरोप करायचं नाही आहे, पण जे काही चाललेलं आहे देशामध्ये भाजप ज्या पद्धतीनं देश विकून देत चालवत आहे, देशाची अर्थव्यवस्था देश भुकपळीकडे गेलेला आहे, जगाच्या पाठीवर 121 देश असताना त्याच्यामध्ये 107वा क्रमांक भुकबळीमध्ये या देशाचा भारताचा येत असेल, कृषीप्रधान देशाचा येत असेल, तर ही गोष्ट काही लपलेली नाही। कालच आपण देशाच्या अर्थमंत्र्यांना पाहिलं, डॉलरच्या किमती वाढतात म्हणून रुपया खाली पडत आहे, अशा पद्धतीचं अज्ञानी वक्तव्य करून देशाच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं पाप करत असतील आणि हे सगळं चाललं असताना कसं बाकीचे राजकीय पक्ष हे सगळं शांततेनं बघतात आहेत, हे सगळं चित्र आता लोकांच्या समोर येत आहे। एवढाच इशारा आहे, निवडणुका बिनविरोध झाल्या तर आम्हाला काही त्याला आम्ही स्वागतच करू, पण जे काही चाललेलं आहे ते निश्चितपणे जनतेच्या मनातली भूमिका आम्ही मांडलेली आहे। आखरी ते तर स्पष्ट आहे, आम्ही पहिल्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना भेटून आम्ही पाठिंबा जाहीर केला त्या दिवशीच आम्ही समीकरण सांगितलं। तो एक काँग्रेसचा मतदारसंघ आहे, तिथल्या मतदाताचं कौल आम्हाला माहिती आहे। आम्ही सांगितलं की त्याच दिवशी सांगितलं की 70,000 मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही पहिल्याच दिवशी मांडलेली होती। त्यामुळे ही काही समीकरणं चाललेली आहेत, या समीकरणामध्ये MCA असतील, BCCI असेल, या सगळ्या गोष्टीचं दर्शन त्या ठिकाणी होते आहे हे आमचं म्हणणं आहे। आम्ही खेळामध्ये आमचा आक्षेपच नाही आहे, खेळ खेळायच्या पद्धतीनं व्हावं, खेळातही राजकारण होते आहे हे आम्ही दाखवतोय,
खेळामध्ये राजकारण कशाला यायला पाहिजे हाही प्रश्न आमचा आहे, पण खेळामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे हे आम्हाला लक्षात येत आहे। ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर असतील या सोबत जितेंद्र आव्हाड असतील हे सर्व पदाधिकारी त्या निवडणुकीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगत आहे ना आम्हाला त्याच्यावरचं आम्ही कोणा पक्षावर टीका करत नाही, पण जे काही जनतेच्या मनातल्या भावना आम्ही मांडलेल्या आहेत, मला अनेक लोक भेटली मी दौऱ्यात सातत्यानं आहे, हे काय चाललं महाराष्ट्रामध्ये असे लोकांच्या भावना मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। आम्ही कोणाला आमचं कोणालाही व्यक्तिगत आमचा आरोप नाही, जनतेच्या मनातल्या भूमिका आम्ही मांडलेल्या आहे, लोक हे बघतात आहेत भाजप ज्या पद्धतीनं देशाला बर्बाद करत असताना काय चाललेलं आहे हे लोक प्रश्न विचारतात, म्हणून लोकांच्या भावना मी मांडलेल्या आहेत। ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मदत मिळाली नाना भाऊ, काँग्रेस पक्षाच्या बघा मुख्यमंत्री हे पद जे आहे हे कुठल्याही एका पक्षाचं नसतं, मुख्यमंत्री पद त्याच्याकडे या राज्याच्या विकासासाठी देणं लागतं त्यांचं, आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचे काँग्रेसचे लोक जाऊन भेटले असतील तर त्याचं चुकीचा अर्थ कोणी लावायची गरज नाही। आखरी आमचे दोन आमदार त्या ठिकाणी होते, आमचे माजी खासदार होते, आणि त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघाच्या भूमिका मांडलेल्या आहेत, तर त्या मांडायला काही अडचणी नाही आहेत। नाना भाऊ, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात चांगली जागा मिळाली आहे।